शेतकरी बंधू नमस्कार। सध्या आपण शैलेशनर्श्री मलकापूरमध्ये हा आपला जो नारा आहे ग्रीन डोअर पण नारा आहे हा लावल्यापासून आपल्याला साधारण 3 वर्षांमध्ये उत्पादन चालू होते। रोप असताना 6 पानावरती आपण बघू शकतो। 1.5 वर्षाचं रोप आहे, साधारण बॅग आहे 12 ते 15 किलोची सरासरी। हे रोप लावल्यानंतर आपल्याला 3 वर्षांनी उत्पादन चालू होते। लागवडनंतर 15x15 20x20 खात्रीची रोपं, सल्ला व मार्गदर्शन रोपं दिल्यापासून आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आपण हा ग्रीन डोअर पण नारळ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी दोन्हीसाठी लावू शकतो। रोपाला साधारण 1.5 फुटावर नारळ चालू होतात। लहान रोप लावल्यामुळे आपण कमी उंचीवरती झाडाची ग्रोथ होते आणि हे रोप लावतेवेळी शेणखत, निंबोळपेन, थिमेट, मीठ 1 किलो हे खड्ड्यामध्ये टाकून खड्डा 1.5x1.5 घ्यायचा, त्यामध्ये ही सर्व खतं वापरायची। रोप लावल्यानंतर आपण दुसऱ्या आणि सातव्या दिवशी आळवणी द्यायची ह्युमिक ॲसिड आणि 12x0 रोप लावल्यापासून आपल्याला 3 वर्षामध्ये फळधारणा चालू होते। बघू शकतो आपण खात्रीचे रोपं सल्ला व मार्गदर्शन मिळत असते, त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बाग आपल्या ठेवल्या जाते। ही जात ग्रीन डॉर्प, ग्रीन म्हणजे हिरवा, डॉर्प म्हणजे बुटकी, स्वतः बनवलेले रोप आहेत।